नमस्कार, लक्ष्य विधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। ताजा घडामोडींमध्ये सगळ्यात महत्त्वाची घडामोड येऊन ठेवली आहे, ती अवघी 10 दिवस जवळ। महाराष्ट्रात गणपतीचं आगमन होऊ घातलंय, देशभरात ते 10 सप्टेंबरला होणारच आहे, पण महाराष्ट्रासाठी ते दरवर्षी विशेष असतं। गेल्या काळात कोरोनाचं निमित्त देत हा गणेश उत्सव तितकासा उत्साहाने साजरा झालेला नाही। या संपूर्ण गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये एक महत्त्वाचं स्थलांतर हे मुंबईतून कोकण किनारपट्टीत होतं आणि हजारोच्या संख्येनं मूळचा कोकणी माणूस गणपती उत्सव साजरा करण्यासाठी आपापल्या मूळ गावांमध्ये घरांमध्ये पोहोचतो। गेली 2 वर्ष जवळपास या उत्सवावर कोरोनाचं सावट आहे आणि त्यामुळे या उत्सवाच्या साजरे करण्यासाठीचे नियमांचे निर्बंध कायम आहेत। यंदाच्याही वर्षी 10 दिवसांवर गणपती उत्सव येऊन ठेपलाय, पण अद्याप कोणत्याही प्रकारची स्पष्टता उत्सव साजरा करण्याच्या बाबत, खास करून चाकरमान्यांबाबत झालेली नाही। मूर्ती किती फुटाची असावी, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना कोणत्या प्रकारचे काय निर्बंध असावेत याबाबत सरकार वारंवार सांगतंय, पण आत्ता तरी मवियाच्या सरकारच्या कडून चाकरमान्यांनी कोकणात जाताना RT-PCR करून घ्यायची आहे का, कोकणात गेल्यावर त्यांचं विलगीकरण होणार आहे का, कोकणातून परत मुंबईला येताना काय नियम पाळायचे आहेत, कोकणातला गणेशोत्सव हा दरवर्षीप्रमाणे होणार का, रात्रीची भजनं होणार का, रात्रीच्या भजनांसाठी किती जणांनी जमायचं, असे अनंत प्रश्न अद्याप कायम आहेत, कारण धोरणाची स्पष्टता नाही। सणांच्या बाबत माणूस यासाठी उत्सुक असतो कारण त्याला त्यातून विरंगुळ्याचे काही क्षण मिळतात, जगण्याची नवी उमेद मिळते। विरंगुळ्याचे हे क्षण आणि जगण्याची ही उमेद मवियाला चाकरमान्यांना द्यायची आहे का, या निमित्तानं आजच्या लक्षवेधीची चर्चा, गणपतीक गावात कसा जावाचा। या चर्चेची सुरुवात आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांकडून करतोय। आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार राजेश कोचरेकर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आपल्या सोबत महेशजी तपासे आहेत, भारतीय जनता पार्टीच्या कडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं मुंबई भाजपचं प्रतिनिधित्व आपल्या सोबत करतायत दिलीप धुरी। सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत। पहिला प्रश्न थेट राजेश कोचरेकर यांना। राजेशजी, आपण स्वतः चाकरमान्यांचं प्रतिनिधित्व अनेक वेळा अनेक माध्यमात अनेक प्लॅटफॉर्मवर केलेलं आहे, आत्ताच्या घडीला 10 दिवस हाताशी असताना चाकरमान्यांना कोकणात जायच्या नियमांची घाई लागली आहे का, सरकारला पडलेलं नाहीये काही? प्रसादजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या घडीला समाज मनासाठी सगळ्यात संवेदनक्षम असलेल्या विषयाला आपण वाचा फोडताय, याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद। कोकणी माणूस आणि गणेशोत्सव यांचं एक वेगळं समीकरण आहे, किंबहुना कोकणी माणूस आणि मुंबईचं जसं समीकरण आहे, तसंच गणेशोत्सव आणि मुंबई आणि एकूणच चाकरमान्यांचं एक वेगळं नातं आहे। पण आत्ता अवघे 10 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, बाजारपेठा खुललेल्या आहेत आणि अनेकांनी आपल्यासाठी हवी असलेली रेल्वेची आरक्षण देखील केलेली आहे आणि कधी नव्हे की बहुतांश लोकांना गावी जाण्याची जी ओढ आहे ती वेगळ्या कारणासाठी आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे। यंदा शाळा ऑनलाईन आहे, त्यामुळे एरवी नोकरी धंद्यासाठी किंवा व्यवसायासाठी फक्त 4-5 दिवसच कोकणात जायला मिळणाऱ्या मंडळींना यंदा पूर्ण गणेशोत्सव गावी काढता येईल असं वाटलं होतं, पण जे लोकांना वाटेल लोकांच्या आयुष्यात जे चांगलं होईल ते होऊ देईल ते सरकार कसलं असं म्हणण्याची वेळ या ठाकरे सरकारने आणून ठेवलेली आहे। आता बघा, तिकीट बुक झालेली आहेत, लोकांनी गावी जायची तयारी केलेली आहे आणि तेवढ्यात एक नवा तालिबानी नियम आलेला आहे असं म्हणायची वेळ आलेली आहे। याचं कारण असं आहे की 2 लस घेतलेल्यांनाही कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या रेल्वे स्थानकांवर, रत्नागिरी या रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर RT-PCR करावी लागणार आहे। ही RT-PCR करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे, पण या RT-PCR चा रिझल्ट कधी येणार,
तो रिपोर्ट मिळणार की नाही याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही आणि त्यामुळे कोकणी माणूस हा काहीसा तणावपूर्ण आहे, तणावग्रस्त आहे. जी मी 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 पटकन महेश तपासे यांना बोलतो करतो. दरम्यान दिलीप जी आपल्याला विनंती आहे की आपल्या कॅमेराला हलवू नका, मध्ये त्याचा आवाज येतोय फक्त. महेश जी, ज्या पद्धतीनं चाकरमान्यांसाठी 10 दिवस आधी किमान धोरण निश्चिती व्हायला हवी होती, नियमांच्या बाबतीत स्पष्टता व्हायला हवी होती, ती का होत नाहीये? नमस्कार प्रसाद जी. नमस्कार. सर्वप्रथम आपल्याला सांगायचंय की कोकण गणेश उत्सव मुंबई मायानगरी ह्यांचा अतिशय घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचा संबंध आहे आणि कोकणातल्या मुंबईत राहणाऱ्या कोकणातल्या नागरिकाला त्याच्या परत घरी जाता यावं याच्यासाठी आजच नव्हे तर नेहमीच सातत्याने प्रयत्न राज्य शासन मुंबई महापालिका इत्यादी केले. सरकार कुठलंही असू, कोकणातला माणूस सुखरूप गणेश उत्सवासाठी घरी जाऊ शकेल, दर्शन घेऊ शकेल आणि परत येऊ शकेल याच्यासाठी प्रत्येक शासनाने काम केले. त्याच्यामध्ये ठाकरे सरकारचे वेगळं नाही. दुर्दैव असं आहे की ठाकरे सरकारच्या काळामध्ये कोरोनाची ही वाढती व्याप्ती महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातील ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पण आली आहे आणि त्याचा गांभीर्य की मुंबई महाराष्ट्र कोकणाच्या माणसाने देखील त्याचा गांभीर्य समजलेले. त्याच्यामुळे कुठलाही फतवा महेशजी याचसाठी फक्त हस्तक्षेप करतो. माझा एकच मिनिट आपण ऐका. इतर दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण जेव्हा बोलत नसाल तेव्हा आपले माईक ऑफ करा, कारण आपल्या आवाजामुळे दुसरा आपल्या सोबतचा मान्यवर काय बोलतोय ते प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचत नाहीये. काही काही मध्ये सारखे आवाज येत आहेत, खरखर होतीये. तांत्रिक दृष्ट्या हे आपल्याला थोडंसं समजून घ्यायला हवं. महेशजी, आपण आपला मुद्दा मांडत होतात, तुम्ही तुमच्याकडून भूमिका मांडत असताना अतिशय स्पष्टपणे हे सांगत आहातच की कशा पद्धतीनं काय मविया करते. पण थोड्या वेळापूर्वी राजेशजींनी एक महत्वाचा मुद्दा मांडला, आरटीपीसीआरच्या बाबतीत लोक अतिशय संवेदनशील आहेत, कुठे उतरायचं, कुठं उतरल्यानंतर पुढे काय करायचं याबाबतीत स्पष्टता नाही आणि याचा परिणाम काय होईल मग जेव्हा अतिशय निकड किंवा कमी वेळ हातामध्ये उरेल तेव्हा आहे तसं उरकून टाका असं म्हणून अंग झटकून टाकलं जाईल. तिसऱ्या लाटेची भीती तुमच्यापेक्षा जास्त सगळ्यात कोणाला वाटत असेल तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना वाटतीये. ते तिसऱ्या लाटेबाबतीत काळजी घेत आहेत असं असताना गणपती उत्सवाबाबत चाकरमान्यांचं धोरण आज ठरायला हवं होतं. प्रसादजी, जे सांगतो की राज्य शासनाचा कुठलाही निर्णय हा तालिबानी स्वरूपाचा नसून हा जनतेच्या हिताचा आहे. गणपती हा एक शास्त्रीय उत्सव आहे, हा एक व्यक्तिगत आणि महाराष्ट्राच्या भावनेशी जुडलेला उत्सव आहे. त्याच्यामुळे गणेश चतुर् म्हणजे गणपती सणाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी तिसरी लाट चुकू नये किंवा कमी झालेली आकडेवारी जी आहे कोरोना बाधितांची ती पुन्हा एकदा वाढू नये याच्यासाठी गंभीरतेने विचार आरोग्य मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. ग्रामीण म्हणजे कोकणातला व्यक्ती तिच्या घरी जाऊ शकेल याच्यासाठी विचार होतोय. आपण आपल्याकडून दावा करताय की राज्य सरकार चाकरमान्यांच्या गणेश उत्सवाच्या साठीच्या प्रवासात कुठलंही विघ्न येऊ देणार नाही. दिलीप धुरे, हे तर्क पटतायत. आपल्याकडे राजेशजींनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे, राज्य सरकारच्या कडून सांगितले गेलेला तर्क आहे, आपलं भारतीय जनता पार्टी म्हणून म्हणणं काय आहे, आता काय तातडीनं करायला हवं? पहिली गोष्ट राजेश, मला एक गोष्ट सांगायची आहे. हा 3 महिने झाले कोकणात जाणारे आपले चाकरमान्यांची ट्रेन सगळ्या फुल आहेत, परत एक्स्ट्रा ट्रेन आपण पाठवतोय. दानवे साहेब आपले आहेत रेल्वे राज्यमंत्री, ते एक्स्ट्रा ट्रेन वगैरे देऊन मुलांना, मुलं बाळ आणि आपले जे स्थानिक कोकणामध्ये राहणारे आणि मुंबईमध्ये जे स्थलांतर होऊन राहिलेले लोक आहेत, की सर्व हा एक सण म्हणजे आपला एक जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी ह्या बुकिंग केलेले आहेत. मग हे आता 10 दिवसापूर्वी त्यांनी निर्बंध का आणले हे त्यांनी अगोदरच मांडायला पाहिजे होते. राजूजी, आवाज येतोय का? हॅलो. बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, आपला आवाज येतोय. दिलीपजी, आपला आवाज राजेशजींपर्यंत पोहोचलाय, ते बोलू इच्छित आहेत. एक मिनिट, माझा विषय संपला नाहीये. बरं बरं, पूर्ण करा आपला विषय, लवकर पूर्ण करा फक्त. दोन डोस घेतल्यानंतर प्रवेश, आरटीपीसीआर करणाऱ्यांना प्रवेश, हे निर्बंध आताच का? आज महाराष्ट्राची स्थिती फार चांगली आहे आणि लोकही सक्षम आहेत आपली काळजी घ्यायला, हे सरकारनी जाणून घ्यावं. फक्त सण आला, मराठी लोकांचा सण आला, आपल्या हिंदू लोकांचा, की ह्या लोकांना निर्बंधन आणि सगळ्या गोष्टी आठवतात. मग अगोदर का नाही आठवत त्यांना या गोष्टी? एवढे मोठे सण आहे, याचं नियोजन केलं पाहिजे. ह्या प्रश्नाचं उत्तर मला आघाडी सरकारने द्यावं.
दिलीपजी तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला मला फक्त कल्पना द्यायची आहे, केंद्रातलं गृह मंत्रालय तुमच्या पक्षाकडे आहे, त्यांचे गृहमंत्री सन्माननीय अमित शाह साहेब आपल्या पक्षाचे फार मोठे नेते आहेत, त्यांचे 4 दिवसाचे निर्देश आले की महाराष्ट्र आणि केरळ मध्ये नाईट कर्फ्यू करा. आता मी असं विचारू का, गणपतीच्या तोंडावर तुम्ही नाईट कर्फ्यू महाराष्ट्र का थोपवताय, तुम्हाला हिंदूंची पर्वा नाही का? त्या पद्धतीचं वक्तव्य करून लोकांना चुकीच्या मार्गाने पाठवू नका. महेशजी एक प्रश्न विचारू इच्छितो. आपण असं म्हणताय ना की नाईट कर्फ्यू गणपतीत लावण्याचा निर्णय हा हिंदू विरोधी असू शकतो का? मुद्दा आता नाईट कर्फ्यूचा नाही चाललाय, मुद्दा आता चाकरमान्यांच्या कोकणातल्या प्रवासाचा चाललाय. मी हेच सांगतोय प्रसादजी की कुठलाही निर्णय फोटो केंद्र सरकारने घेतलेला असावा, तो राज्य शासनाने घेतलेला असावा, तो सामान्य लोकांच्या सुरक्षेच्या संदर्भातला तो निर्णय आहे. कोविडच्या काळामध्ये वाढती संख्या परत वाढू नये, तिसऱ्या लाटेची डेल्टा लाटेची लागण होऊ नये, याच्यासाठी अति दक्षता घेणे बंधनकारक आवश्यक आहे. म्हणजे केंद्र शासनाच्या पातळीवर पण आहे ना, राज्य शासनाच्या पातळीवर पण आहे. केरळ मध्ये संख्या वाढत चाललेली आहे. आपल्याकडे पण ओणमच्या वेळेला पण आपण बघितलं काही दिवसाआधी ओणम होतं, त्या ठिकाणी देखील अनेक निर्बंध लावण्यात आले. मुंबईत राहणाऱ्या केरळी माणसांच्या संदर्भात पण अनेक निर्णय लावण्यात आले आणि मुंबईतला कोकणी माणूस गावी जाऊ शकेल याच्यासाठी बसेसची व्यवस्था, अधिष्ठित ट्रेनची व्यवस्था, या सर्व राज्य शासन आणि केंद्र शासनाने केलेल्या आहेत. त्याच्यामुळे माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की कृपया करून या कोरोनाच्या काळामध्ये चुकीचे संदेश चुकीचे वक्तव्य कोणी करू नये, मी पण करणार नाही. केंद्र शासन त्याची जबाबदारी त्याच्या पातळीवर निभवते, राज्य शासन आपली जबाबदारी आपल्या पातळीवर निभवत आहे. आपण असं म्हणता आहात की राज्य सरकार आपली जबाबदारी निभावत आहे, कुणी याचं राजकारण करू नये. राजेश कोचरेकर आहेत आपल्यासोबत. राजेशजी आपण यावर जरूर विश्लेषणात्मक वक्तव्य करावं की प्राप्त परिस्थितीमध्ये राजकारण करणं या विषयाचं असं म्हणता येईल का, आणि अशा प्रकारचा बचाव राज्य सरकारचा असावा की आत्ता राज्य सरकारनं राजकारण करू नका राजकारण करू नका काही असं म्हणत हातावर हात ठेवून बसावं? या पॅनेलमध्ये उपस्थित असलेल्या दोन्ही मान्यवरांचं मी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंत्रिमंडळ 76 जणांचं आहे, त्या मंत्रिमंडळामध्ये नवीन 43 जणांचा समावेश करण्यात आला आणि त्या 43च्या 43 मंत्र्यांना आपापल्या भागात जाऊन जनआशीर्वाद यात्रा काढण्यासाठी सांगण्यात आली. पण देशभरात एकाच जनआशीर्वाद यात्रेची चर्चा झाली, ती म्हणजे नारायण राणे जे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झाले. त्या एका जनआशीर्वाद यात्रेसाठी जितकी मंडळी ही कोकणात जमली होती ती गर्दी आणि कालच्या रविवारी संध्याकाळी जुहू चौपाटीवर जमलेली गर्दी, या दोन्ही गोष्टी मुख्यमंत्र्यांनी थोड्या बारकाईने पाहण्याची गरज आहे. बर, मुख्यमंत्री काय म्हणतात की आपल्याला कोरोना सहित जगावं लागेल, कारण येणाऱ्या काळामध्ये आणखी किती वेळ आपल्याला चेहऱ्यावरचा मास्क हटवता येणार नाही हे इतक्यात सांगता येणार नाही. मग असं जर असेल, जर कोरोना बरोबर जगायचं आहे, तर मग कोकणात जाताना गणपतीच्या वेळेलाच हे कडक निर्बंध का? चला आम्ही निर्बंधाचा पण तयार आहोत, पण ते निर्बंध तुम्ही रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर. प्रसादजी मी तुम्हाला सांगतो, मी शेवटचा 16 ऑगस्ट रोजी मुंबईतून कोकणात आलो आणि गेलो, तर आता त्याला अजून पुरते 15 दिवसही झालेले नाही आहेत. म्हणजे आपल्याच कोकणात आपल्याच रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर अक्षरशः भुरतेचोर पळतात तशी कोकणी माणसाला रेल्वे स्टेशनवरून पळायची वेळ येते. याचं कारण असं आहे की आरटीपीसीआर हे तिथे पूर्णपणे निर्दोष होत नाही, त्यांच्या चाचण्या वेळेवर येत नाहीत, आणि जर तुम्हाला तिथे उचलून तुम्हाला जिल्हा परिषदेच्या रुग्णालयात नेलं तर तिथली अवस्था ही प्रचंड नरक यातना देणारी आहे. मग मला सांगा की जर कोकणी माणूस प्लॅटफॉर्म उतरल्यानंतर चोर मार्गाने पळून जातोय, आपल्या वाडी गावात जातोय, तर त्याचा त्यात काय दोष आहे? माझं फक्त म्हणणं असं आहे की जे तुम्हाला निर्बंध लावायचे, जे नियम करायचे, ते आधी सांगा की जेणेकरून कोकणी माणसाला चाकरमान्यांना त्या नियमांना सामोरं जाता येईल. शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री आणि त्यांचं सरकार या गोष्टी का ताणतंय राज्यात कळत नाही. याच्यातला एक महत्वाचा घटक आपण विसरलात कदाचित, तो आहे परिवहन मंत्र्यांचा. दरवर्षी एसटीच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत पोहोचणाऱ्या माणसाला यंदाच्या वर्षी काय नवदिव्य अनुभवायला लागणार आहे याबाबतीतही स्पष्टता नाहीये. अनिल परब हे त्यांच्या मागे लागलेल्या कटकटींच्या सोडवणुकीत जास्त आहेत की चाकरमान्यांच्या कटकटी सोडवण्यात व्यस्त असायला हवेत?
मी तुम्हाला सांगतो प्रसाद, एक समजून घेतलं पाहिजे आपण, अनिल परब हे स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निवासी आहे किंवा ते मूळचे सिंधुदुर्गचे आहे, बिलकुल त्यांच्याकडे दिलेला आहे रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री म्हणून, आणि उदय सामंत यांचं होमपीच आहे रत्नागिरी, त्यांना पाठवले सिंधुदुर्गमध्ये. मला असं वाटतं की गल्लत जी आहे ना ती इथे आहे, कारण रत्नागिरीच्या ज्या काही समस्या आहेत त्या उदय सामंत यांना जितक्या माहिती आहेत तितक्या कदाचित अनिल परब यांना माहिती नाही. अनिल परब यांचा जीव कोकणात रमत नाही, त्यामुळे त्यांना ज्या काही समस्या आहेत त्या जेवढ्या त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून करता येतील दूर तेवढ्या ते करतात. पण तुम्ही जसं म्हणाल तशा त्यांच्या व्यक्तिगत ज्या काही समस्या आहेत त्याचा फटका कोकणी माणसाला बसेल असं मला एवढ्यासाठी तुम्ही म्हणायचंय, कारण नियमांमधली स्पष्टता. बघा 169 रेल्वे या कोकण मार्गावर सोडलेल्या आहेत नव्याने, आणि त्यातून अडचण येताना दिसतीये. राजेजी आपला आवाज अचानक खरखर खरखर करतोय, यावर महेश तपासेंना उत्तर द्यायचंय. महेशजी आपल्याकडून अपेक्षा ही आहे की थेट वेळेत आपण काय दिलासा देणार आहात चाकरमान्यांना. मला कोचरेकर साहेबांना एवढं सांगायचंय की केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 2 दिवसाआधी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं, केंद्रीय आरोग्य सचिवांचं पत्र सांगतो, त्या केंद्रात दिल्लीतून आलेलं पत्र आहे, हे काय आम्ही लिहिलेलं पत्र नाही. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषणनी 2 दिवसाआधी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाला पत्र लिहून असं सांगितलं की जन्माष्टमी पासून ते गणपती पर्यंत जे जे सण आहे त्या सर्व सणांमध्ये गर्दी होणार आणि गर्दीमध्ये परत कोरोनाच्या केसेस वाढणार, त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर ताबडतोब तुम्ही रिस्ट्रिक्शन लावण्याच्या संदर्भामध्ये सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या पाहिजे. सूचना कोण करते? केंद्रीय आरोग्य सचिव. एक मिनिट महेशजी, महेशजी केंद्रीय आरोग्य सचिव सूचना करतायत, आदेश नाही देत आहेत, त्यांच्या सूचनांना अंमलात आणण्याच्या संदर्भातली प्राप्त परिस्थिती तुम्हाला ग्राउंड झिरो वर बघायची आहे. एक एक मिनिट, आणि त्याच्यात राजेश कोचरेकर काही बोलू इच्छितात, माहिती देऊ इच्छितात. राजेशजी ऐका, महाराष्ट्र शासनाला काही विनाकारण लोकांना निर्बंध घालण्याच्या काय आवड नाहीये, परंतु केंद्राचे निर्देश येतात त्या ठिकाणी, म्हणजे माझ्या मित्र दिलीप गुरुजींना मला सांगायचंय की त्या ठिकाणी भाजप वर्सेस महाविकास आघाडी असं न करता कोकणातल्या चाकरमान्याला सुखरूप गावी कसं जाता येईल, गणपती बाप्पाचं दर्शन कसं घेता येईल, सुखरूप आशीर्वाद घेऊन परत मुंबईला कामा रुजू कसं होता येईल, याच्यासाठी आपण म्हणजे चांगल्या सूचना ह्या चॅनलच्या माध्यमातून केल्या तर त्या चांगल्या सूचना देखील त्याचं पालन केलं जाईल. उगच हे हे केलं हेने हे केलं नाही, याच्यामध्ये बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. केंद्रामध्ये भाजपचं सरकार तुमचं आहे, तुमचे मंत्री तिकडे आहेत, त्यांच्याकडनं सूचना येतात, राज्यामध्ये सरकार आमचे, तुम्ही विरोधी पक्षात बसणार. आम्ही असं म्हटलो का की अमित शहानी कर्फ्यू लावायला का सांगितलं, आम्ही असं विचारलं का त्यांना, त्यांनी सूचना काय केली कर्फ्यूची, आम्ही असं बोललो का, त्याच्यामुळे असं भाजप कर्फ्यूच्या बाबतीतला आपला तर्क लक्षात येतोय. एकच मिनिट, दिलीप धुरींवर आपण आक्षेप नोंदवलेत, राजेश कोचरेकर आपल्यालाही संधी देतोय. राजेश कोचरेकर आपल्याला संधी देतोय, एकच मिनिट, दिलीप धुरींना फक्त पटकन बोलत करूया. दिलीप धुरी, हा विषय भाजपा विरुद्ध मविया असा आहे? नाही नाही, ते कसं आहे राजेशजी, तुम्ही आता बोललात मला ते पटलेलं नाही. तुम्ही म्हणता चांगलं झालं की आम्ही केलं आणि वाईट झालं की केंद्राने केलं, ही भूमिका स्पष्ट दिसते आणि लोकही जाणून गेलेले आहे गोष्ट आहे. या 1.5-2 वर्षांमध्ये ज्या गोष्टी दिलीप धुरी, आता राजेश कोचरेकर बोलत नव्हते, महेश तपासे बोलत होते आणि त्यांनी काही मुद्दे तुमचं नाव घेऊन मांडलेले आहेत. हो राजेशजी, सॉरी राजेशजी, तर असा विषय आहे, चांगलं झालं की सरकार बोलते आम्ही केलं आणि अंगाशी आलं की म्हणत केंद्र सरकारने केलं. मला तुम्हाला एकच सांगायचंय की हा मुद्दा कोकणी माणूस चाकरमानी आणि गणेशोत्सव असा आहे, त्याला जर कृपया राष्ट्रवादी किंवा भाजप असा राजकीय रंग येणार असेल तर या कार्यक्रमाचा हेतू सफल होणार नाही, इतकी माझी खंत आहे. अगदी बरोबर आहे, आणि आपला पण तो हेतू नाहीये की हा विषय सगळा राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पार्टी व्हावा. मुद्दा असा आहे, जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर आहे हे तर आपल्याला मान्यच करावं लागेल, आणि सत्ताधाऱ्यांनी त्या दृष्टीनं जनतेला दिलासा देण्याचं काम केलं पाहिजे अशी किमान अपेक्षा बाळगली तर गैर कुठे आहे. राजेशजी, माझं म्हणणं असं आहे की ज्यांनी 2 लसी घेतलेल्या आहेत किंवा ज्यांच्याकडे ती प्रमाणपत्र आहेत
त्यांना आरटीपीसीआर करायला लागू नये, ज्यांना आपल्या खासगी गाड्या घेऊन जायच्या आहेत त्यांना गाड्यांच्या आसन क्षमतेनुसार किती प्रवासी नेता येणार ते सांगण्यात यावं, त्यासाठीची जी काही व्यवस्था आहे ती करण्यात यावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून कोकणच्या संपूर्ण महामार्गावरती रस्त्यांची अवस्था ही अक्षरशः चाळणीसारखी झालेली आहे. त्यांना कोल्हापूर मार्गे कोकणात जाता यावं की जेणेकरून ते आंबोली मार्गे तळ कोकणात पोहोचतील, त्यासाठीची टोलमाफी होणं हे देखील गरजेचं आहे. जर सरकार चांगले रस्ते देऊ शकत नसेल तर ₹1170 टोल लागतो, तो कोकणी माणसाने का भरायचा, हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता बघा, राणेंनी जन आशीर्वाद काढली त्याचं स्वागत आहे, ते करतील. आता एक मोदी एक्सप्रेस नितेश राणे यांनी सोडली, त्याचा कितीसा फायदा हा कोकणी माणसाला होईल, हा जरी भाग वेगळा असला तरी तो त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यक्रमासाठी केला की कशासाठी केला हे बाजूला ठेवा, पण असा एक आशेचा किरण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोकणी माणसाला देण्याची गरज आहे. अगदी निवडणुकी आताच्या घडीला राजेजी वेळेची मर्यादा आहे, मी आपल्याला थांबवतोय यासाठी की एक मोदी एक्सप्रेस तर निदान जातीये, एसट्यांच्या बाबतीतलं धोरणच अजून ठरत नाही. दिलीप धुरी, आपल्या अजून काय सूचना आहेत ज्या चाकरमान्यांना विना सायास विना तक्रार विना अडथळा आपल्या घरी गणपती उत्सवासाठी जायला मदत करतील? राजेश कोचरेकर यांनी आतापर्यंत 4 सूचना मांडल्या, त्याच्यापेक्षा वेगळ्या सूचना अपेक्षित करतो. प्रसाद जी, या ठिकाणी मोदी एक्सप्रेस जाते आणि त्याचे आमचे राणे साहेब त्यांनी पुढाकार घेतला ती गोष्ट आनंदाची, अभिनंदन आहे, परंतु राज्य शासन 2200 एसटी बसेस सोडणार आहे ना, एक महिन्याआधी जाहीर केलेलं आहे, एक महिन्याआधी सांगितलंय, त्याच्यामध्ये काय राजकीय हेतू नाही. आम्ही म्हणत नाही की या बसेसचं नाव शरद पवार एक्सप्रेस द्या किंवा दुसरं काय द्या, एसटी महामंडळ 2200 बसेस सोडणार आहे आणि ते ठाणे पालघर पासून सोडणार आहे, फक्त मुंबईचा नाही ना विषय, तो हे एक महिन्याआधी ठरलेले प्रश्न दिलीप धुरींसाठी होता. दिलीप धुरी बोलायच्या आधी आपलं म्हणणं सुरू झालं, महेशजी आपण एसटी सोडणार आहात एक महिन्यापूर्वी सांगितलंय वगैरे, ठीक आहे सगळं, 10 दिवस आले, आणखीन काही स्पष्टता अपेक्षित असेल तर एकदा दिलीप धुरींना संधी देऊयात. दिलीपजी बोला लवकर. याच्यामध्ये जनता त्रस्त होते आणि आघाडी सरकार व्यस्त आहे असंही चित्र दिसते. 10 दिवस आले, आणखी नियम वगैरे जे काय आहे कोकणवासियांना अजूनही कळलेले नाहीये. गावाला गेल्यानंतर काय करायचं कसं करायचं, मुंबईत निघताना निघतील पण पुढे त्यांना ज्या अडचणी येणार यांचं स्पष्टीकरण द्यावं त्यांनी. आरोग्य केंद्रातलं आरोग्य विभागाने पण एक महिन्या आधी स्पष्टीकरण देऊन नियमावली करावी ना. गणपतीच्या 4 दिवस आधी तुम्ही नियमावली करायला का सांगता? तुमच्या केंद्रातल्या आरोग्य विभागाला सांगा ना की एक महिन्या आधी नियमावली करा. गणपती उत्सव आहे, जन्माष्टमी आहे, त्याच्यानंतर दसरा देवी येणार, या सगळ्या गोष्टी होणार, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना पण सांगा की ऐन दिवसा म्हणजे उद्या गणपतीने आज पत्र पाठवतात की नियमावली करा, ते तुम्ही तिकडचं बंद करा. महेशजी, केंद्र सरकारच्या कडून सणांच्या बाबतीत ज्या पद्धतीची नियमावली किंवा सूचना देण्याचं काम हे जवळपास 15 दिवस पूर्वी झालेलं आहे. सणांच्या बाबतीत काय केलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं, त्यांनी ते ओणमच्या आधी सांगितलेलं होतं. ओणम हा तर गणपतीच्याच कितीतरी आधी होऊन गेलेला आहे. दिलीप रावण तेच सांगतोय की एक महिना गणपतीच्या संदर्भामध्ये आता फ्रेश पत्र आहे, आता 3 दिवस आधी आलेलं, त्याच्या अनुसार नाईट कर्फ्यू बाबत आपण जर वारंवार सांगणार असाल तर नाईट कर्फ्यू त्यांनी कोकणात आणि ग्रामीण भागात लावा असा नाही सल्ला दिला, त्यांनी महानगरांच्या बाबत स्पष्टपणे तसं म्हटलेलं आहे. तुम्ही ठोस आश्वासन द्या की महाराष्ट्रात ओसरलेली कोरोनाची लाट ही परत वाढणार नाही, या ठोस आश्वासन दिलीप राव तुम्ही केंद्रामध्ये एवढे मोठे तुमचा पक्ष तिथे आहे, ठोस आश्वासन सांगा ना की चाकरमनी गेले तरी हरकत नाही, नियमावलीचं पालन. अच्छा, म्हणजे थोडक्यात महेशजी, थोडक्यात असं आहे महाराष्ट्र केंद्रानं चालवावा अशी आपली इच्छा दिसतीय. तुम्हाला एवढी आम्हाला भीती वाटते त्याच्यामुळे निर्बंध आहे. आम्ही केंद्राचं पालन करतोय पण तुमच्या चॅनलवर मी राजकारण करत नाहीये. केंद्राने घेतलेल्या उपाययोजनांचं स्वागत करतो, त्याची अंमलबजावणी करण्याची भूमिका महाराष्ट्र महाविकास आघाडीने घेतलेली आहे. वेळ मर्यादेपोटी आपल्याला थांबायची विनंती करतो. राजेश कोचरेकर, जाता जाता 30 सेकंदात, ही अशी स्थिती आहे, 10 दिवसांनी काय होणार आहे? बघा, 10 दिवसांनी काही होणार नाही, शेवटपर्यंत एकच गोष्ट होणार की उशिराने जे शहाणपण सरकारच्या प्रशासनातल्या लोकांना जे सुटेल त्यामुळे कोकणातल्या जागोजागी म्हणजे खेड असेल, चिपळूण असेल, संगमेश्वर असेल, लांजा असेल, रत्नागिरी असेल,
राजापूर असेल, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, इकडे सगळीकडे रस्त्यावर लोकांचे जत्थेच्या जत्थे, गाड्यांच्या रांगा, हैराण झालेले कोकणी माणूस आणि गणपतीला जाण्याची गावची ओढ, एवढंच अत्यंत संतप्त असं चित्र येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिसेल. त्याची सगळी जबाबदारी ही सरकारची असेल, ते केंद्र की राज्य हा ज्याचा त्याने प्रश्न सोडवावा. पण कोकणी माणूस जर आता या गणपतीला त्रासला त्रस्त झाला तर त्याची किंमत ही सगळ्याच राजकीय पक्षांना चुकवावी लागेल. ठीक आहे राजेशजी, धन्यवाद. वेळ मर्यादेमध्ये आपण आपलं उत्तर संपवलं त्यासाठी. इतरही मान्यवरांचे आभार. आपण या चर्चेत सहभागी झालात त्यासाठी. आत्ताच्या या चर्चेचं फलित हेच निघत आहे की येत्या 10 दिवसांमध्ये फारसं काही चित्र बदलेल अशी अपेक्षा नाही. येरे माझ्या मागल्या हीच म्हण पुन्हा पुन्हा आठवत राहील. या चर्चेत तुर्तास इतकंच. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. सर्व मान्यवरांचे आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.